दर्यावरती इंग्रज, पोर्तुगीज, सिंधी आदींशी यशस्वीपणे मुकाबला करायचा असेल तर आपली सत्ता समुद्रावर असणं आवश्यक आहे हे जाणून शिवाजी महाराजांनी मालवण जवळ जलदुर्ग बांधला. सुमुहूर्त पाहून त्यांनी किल्ल्यात प्रवेश केला. तोफा धडाडल्या, शरकार वाटली गेली. किल्ल्याची वास्तुशांती समारंभ छत्रपतींच्या उपस्थितीत झाला. तो दिवस होता 29 मार्च 1667 आणि या किल्ल्याचं नाव ठेवलं होतं सिंधुदुर्ग. आज या घटनेला 350 वर्ष पूर्ण होऊन 351व्या वर्षात प्रवेश करत आहे. स्त्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती स्त्रियांची विविध रूप. आपण जर बघितलं तर आता स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही आहेत, त्या पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच आहेत. तसंच स्त्रियांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठही उपलब्ध झालेलं आहे. पण ग्रामीण भागातल्या स्त्रियांनाही त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न घेऊन एक महिला रात्रंदिवस जगत होती आणि त्यासाठी ती प्रयत्नही करत होती आणि अक्षरशः तिच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. कणकवलीमधल्या नीलम पालव सावंत ह्या ज्या महिला आहेत त्या ही स्वप्न बघत होत्या आणि त्यांनी आपल्या भागातील स्त्रियांना एकत्र घेऊन मिळून साऱ्या जणी या ग्रुपची निर्मिती केली. तर आता आपल्या सोबत आहेत मिळून साऱ्या ग्रुपच्या संचालिका नीलम पालव सावंत. तर आपण त्यांच्याशीच आता संवाद साधूया. मला सांगा किती वर्ष झाली ह्या ग्रुपची स्थापना करून? ह्या ग्रुप आम्ही 2002 साली स्थापन केला आणि ह्याची तारीख होती 8 मार्च. हा ग्रुप आम्ही स्थापन केला तेव्हा तळागाळातील महिलेपासून अगदी उच्चशिक्षित महिलेपर्यंत ह्या ग्रुपमध्ये महिला समाविष्ट झालेल्या होत्या. त्यामुळे पहिल्यांदाच असं वाटत होतं की हा ग्रुप काहीतरी वेगळं करेल आणि खूप मोठ्या यशापर्यंत आम्ही जाऊ. आणि आत्तापर्यंत तसंच म्हणता येईल, गेली 14 वर्ष, हे 15वं वर्ष चालू आहे. गेली 14 वर्ष संपूर्णपणे आमच्या ग्रुपमधल्या महिला विविध क्षेत्रात आहेत, विविध क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आपलं नाव उज्ज्वल करत आहेत आणि ह्या ग्रुपच्या एक वेगळा असा ठसासुद्धा त्या त्या क्षेत्रामध्ये त्या उमटवत आहेत. कोणता असा उद्देश घेऊन तुम्ही हा ग्रुप निर्माण केला? हा ग्रुप निर्माण करत असताना आमचा मुळातील उद्देश एकच होता की सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आपला जो काही आनंद असेल, जे दुःख असेल किंवा इतर ज्या काही भावना असतील त्या एकत्रितरित्या त्या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकाबरोबर संवाद व्हावा, चर्चा व्हावी आणि मग त्या अशा पद्धतीने ज्या महिला कोण असतील, कधीकधी दुःखसुद्धा शेअर करावं असं वाटतं बऱ्याच जणांसोबत, परंतु तसं होत नाही. पण ह्या ग्रुपच्या माध्यमातून जेव्हा महिला सगळ्या एकत्र येत होत्या तेव्हा आम्ही एक छोटासा गेम ठेवत होतो की प्रत्येक महिलेने चिठ्ठीवर आपल्या आयुष्यातील दुःखद प्रसंग लिहायचा, चिठ्ठीवर नाव लिहायचं नाही आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या मिक्स करायच्या आणि वेगळी वेगळ्या चिठ्ठ्या सगळ्या महिलांना द्यायच्या. म्हणजे जी महिला लिहिणारी असेल ती चिठ्ठी कोणी लिहिली हे दुसऱ्या महिलेला कळत नव्हतं, पण तिचं दुःख ती दुसरी महिला वाचत होती. अरे आणि मग म्हणत होती की अरे माझ्यापेक्षा हिचं दुःख मोठं आहे. आणि अशा पद्धतीने तो महिलांचा ग्रुप एक फाउंड झाला की जसं की जसे आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यातले कुठले सर्वात मोलाचे आहेत, जसे दुःखाचे क्षण तुमच्या आयुष्यात कोणते आले, अशा पद्धतीचे आनंदाचे आणि दुःखाचे दोन्ही क्षण आणि इतर म्हणजे जेव्हा आपण महिला एकत्र येतो तेव्हा साहजिकच आपली मुलं काय करतात, आपल्या मुलांना काय मुलांसाठी काय केलं पाहिजे किंवा आपण जर गृहिणी असू तर घर बसल्या आपण काय करू शकतो, अशा पद्धतीची वातावरणाची निर्मिती त्या ग्रुपच्या मीटिंगच्या माध्यमातून होत होती. आणि त्यामुळे असं होत होतं की तो ग्रुप एकतर एकमेकाशी मनाने गुंतला, चांगल्या पद्धतीने एकमेकाशी महिला कनेक्टेड राहिल्या आणि त्यातून मग पुढे काही छान करता येईल अशा पद्धतीचा एक प्रत्येक महिलेच्या मनात उद्दिष्ट निर्माण झालं आणि मग त्या उद्देशाने आम्ही पुढे वाटचाल करू लागलो. कोणकोणत्या प्रकारचे असे उपक्रम तुम्ही ह्या ग्रुपच्या माध्यमातून राबवता? आम्ही गेली 14 वर्षे वेगळे वेगळे उपक्रम राबवत असतो. त्या वर्षाला जवळजवळ 4 उपक्रम आमचे होतात आमच्या ग्रुपमध्ये. जसं मेणबत्ती प्रशिक्षण असेल, अगदी गृहोद्योगापासून सांगते, मेणबत्ती प्रशिक्षण असेल, अगरबत्ती प्रशिक्षण असेल, राख्या बनवण्याचं प्रशिक्षण असेल, उठणे बनवणे दिवाळीच्या सीझनमध्ये असं प्रशिक्षण असेल, किंवा फ्रूट प्रोसेसिंग, म्हणजे जे गृहोद्योग महिला करू शकते, घर बसल्या एकटीने सुद्धा करू शकते अशा
पद्धतीच्या गृहोद्योगांचे आम्ही प्रशिक्षण स्वयंसिद्धामार्फत ह्या आपल्या मिळून सर्वजणी महिला मंचला ज्या महिलांना देत गेलो किंवा अनेक महिलांना देत गेलो. यामध्ये आता सीझनल उद्योग अनेक महिला करतात की जसे माशाचं लोणचं एका वर्षी आम्ही बनवायला शिकवलेलं होतं महिलांना. आज अनेक महिला माशाचं लोणचं करतात आणि त्याची विक्री करतात. किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पल्प, आंब्याचा पल्प घेऊन, केळीचा पल्प घेऊन जाम करायला शिकवलेले, तर हे सुद्धा छोट्या प्रमाणात काही महिला उद्योग करतात. दिवाळीच्या सीझनमध्ये उटणं बनवणं आणि ते विक्री करणं हा उद्योग करतात. राखी प्रशिक्षण दिल्यामुळे राखीचा एक महिलांचा स्टॉल लागतो जिथे राख्या बनवून आपण विक्री करतो राख्यांची. या असंच आणखी एक असं अशी व्यक्ती आलेली कणकवलीत की जे सेकंद आणि मिनटांमध्ये रांगोळी घालायला शिकवायची. जे आता आपण गालीच्या बघतो, मोठे मोठे संस्कार भारतीच्या रांगोळ्या बघतो, तर ह्या सेकंद किंवा मिनटामध्ये आपण कसे घालू शकतो अशा पद्धतीचं प्रशिक्षण त्या महिलांना दिलेलं होतं. आणि त्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आज अनेक महिला अशा पद्धतीच्या रांगोळ्या आपल्या घरासमोर घालत असतात. म्हणजे ह्याचा उल्लेख मी जाणीवपूर्वक का करते, कारण महिलांचं ती किती छान गृहकृत्य दक्ष आहे हे तिच्या रांगोळी काढण्यावरून बऱ्याच ठिकाणी ठरवलं जातं. तिच्या अंगणासमोर किंवा दारात रांगोळी असली की ह्या घरात किती सुख समाधान शांती आहे आणि ती किती गृहदक्ष आहे हे साधारण आपल्याकडे बघण्याची पद्धत आहे. एवढ्यासाठी त्या रांगोळीचा मी उल्लेख केला. आपण जर आता बघितलं तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? तुम्ही एक महिला आहात, तर महिला दिन हा एका दिवसापुरताच मर्यादित राहिला पाहिजे का? नाही, असं मी मुळीच म्हणणार नाही, कारण मिळून सर्वजणी जवळजवळ वर्षभर कार्यक्रम घेतच असतात जे महिलांच्या आनंदाचे असतील, महिलांच्या ज्ञानात भर घालणारे असतील. महिलांचं इतर ठिकाणी जर जगात काही घडामोडी चाललेल्या असतील तर त्या आपल्याला पण माहीत पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांचं जनरल नॉलेज वाढवणाऱ्या असतील. तर त्यामुळे मी असं मुळीच म्हणणार नाही की फक्त 8 मार्च एकाच दिवशी साजरा व्हावा. पण मी असं मात्र नक्कीच सांगेन की जेव्हा आम्ही 8 मार्च 2003 जेव्हा पहिला कणकवलीमध्ये महिला मेळावा घेतला, कणकवलीतील अनेक महिलांना माहीत होतं की जागतिक महिला दिन असतो, कारण कणकवलीत अतिशय हुशार आणि बुद्धिमान महिला आहेत. परंतु अशा पद्धतीने संघटितरित्या किंवा एकत्र येऊन कुठलाही महिला दिन तोपर्यंत साजरा झालेला नव्हता कणकवलीत, कणकवली शहरामध्ये. आणि हा कणकवली शहरामध्ये पहिल्यांदा जागतिक महिला दिन 8 मार्च 2003 रोजी मिळून सर्वजणी महिला मंचने सुरू केला. महिला दिनानिमित्त तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवणार आहात? महिला दिनानिमित्त म्हणजे पहिल्यांदा आमची सुरुवातच अशी असते की रांगोळीपासून आम्ही सुरुवात करतो. नंतर पाककला स्पर्धा असते. या महिला दिनाच्या वेळी आपण चार्मिंग लेडी म्हणून एक स्पर्धा घेतो जी स्त्रीची बुद्धिमत्ता आणि स्त्रीचं जे एकंदरीत ओव्हरऑल कौटुंबिक किंवा तिचं सामाजिक ज्या पद्धतीने तिचं वावरणं असतं ह्या एकंदरीत सगळ्या तिच्या आणि तिचं तिला आपण व्यासपीठ देतो, त्या व्यासपीठावर तिने केलेलं प्रेझेंटेशन ह्या सगळ्या माध्यमातून तिला चार्मिंग लेडी म्हणून आपण घोषित करतो. ती एक स्पर्धा मोठी असते. ह्यावर्षी आपण ऑन दी स्पॉट चार्मिंग लेडी घेतो आहे, म्हणजे जेव्हा ऑडियन्समध्ये महिला बसलेल्या असतात तर त्या महिलेने त्या स्पर्धेत सहभागी होऊन फनी गेम्सच्या मार्फत चार्मिंग लेडी व्हावं अशा पद्धतीची एक स्पर्धा आपण घेतो आहे. यासोबतच पाककला स्पर्धा असते जी मोठ्या प्रमाणावर होते आणि त्या स्पर्धेमध्ये स्पर्धक दुपारी 2 वाजता तिथे हजर असतात. यावरून आपल्या त्या स्पर्धेचं यशस्वी होणं, कारण दुपारच्या वेळेला सहसा महिलांना वेळही नसतो आणि वेळ असला तर ती त्यांची विश्रांतीची वेळ असते. अशा वेळेला जवळजवळ 40-50 संख्येने महिला तिथे स्पर्धक म्हणून उपस्थित असतात. ही पाककला स्पर्धा मिळून सर्वजणींच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची ठरत असते दरवर्षी. कसा प्रतिसाद असतो महिला वर्गातून? महिला वर्गातून अत्यंत उत्तम प्रतिसाद असतो. जसं आत्ता मी म्हटलं की ती त्यांची विश्रांतीची तरी वेळ असते किंवा तिच्या कामाची तरी वेळ असते आणि अशा ह्या वेळेमधून ती वेळ काढून तिथे उपस्थित राहते आणि स्वतः भाग घेते, स्पर्धक म्हणून भाग घेते किंवा त्या ठिकाणी आपल्या स्पर्धक मैत्रिणीला चेअरअप करण्यासाठी उपस्थित राहते. यावर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पाककला स्पर्धा फक्त आपण म्हणतो बायकांचाच कार्यक्रम, दुसरे काय घेणार स्पर्धा, तर असं नाही आहे.
तर ह्या ही एक प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून आता कणकवली शहरामध्ये होते. आणि मी इथे आवर्जून उल्लेख ह्याचा करेन की जेव्हा इथे ह्या स्पर्धा आपण पाककला स्पर्धा घेत असतो तेव्हा आमच्यामधल्याच एक आरती वांगणकर ह्या महिला स्पर्धक त्या पाककला स्पर्धेमध्ये सहभागी व्हायच्या. मीना सुतार म्हणून एक महिला त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायच्या. क्षमा क्षीरसाट म्हणून एक महिला त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायच्या. नेहा शंकरदास म्हणून त्या स्पर्धेमध्ये महिला सहभाग व्हायच्या. तर ह्या सर्व महिला जे आत्ता आपली कलर्स मराठीची मेजवानी किचन क्वीन ही जी स्पर्धा आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळते त्या स्पर्धेमध्ये ह्या स्पर्धकांपैकी आरती वांगणकर आणि मीना सुतार ह्या कलर्स मराठीवर पोचल्या. आणि क्षमा शिरसाट तीन महिला त्या स्पर्धेमध्ये कलर्स मराठीवर पोचल्या. आणि त्यातली मला सांगायला आनंद वाटतो आहे की आरती वांगणकर ही महिला सिंधुदुर्ग किचन क्वीन म्हणून तिची निवड झाली. चांगली गोष्ट आहे खरंच. आपण जर बघितलं तर असं म्हणतात की स्त्री महिला ज्या आहेत त्या आता सक्षम झालेल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? असं तुम्हाला वाटतं का की खरंच आजची स्त्री ही सक्षम झाली आहे का? हो, नक्कीच मला वाटतं आजची स्त्री सक्षम, बौद्धिक सक्षम तर ती अगोदरपासूनच होती, आर्थिक सक्षमता तिच्यात आता यायला लागलेली आहे. कारण नाही म्हटलं तरी घर बसल्या अनेक गृहोद्योग आपल्या कणकवलीत चालत असतात. जरी ते आपल्याला माहीत नसतील तरीसुद्धा अनेक महिला घर बसल्या विणकाम, भरतकाम, आत्ताच्या ज्या प्लॅस्टिक मुक्तीसाठी आपण ज्या पिशव्या आता बनवतो, कापडी पिशव्या, त्या कापडी पिशव्यांचे अनेक महिला कारखाने आत्ता आमच्या इथे सौ विणा राणे म्हणून एक महिला आहेत, त्या घर बसल्या आणि आपल्या 6 भाडेकरूंना त्यांनी त्या कापडी पिशव्यांचा उद्योग मिळवून दिला आहे. त्या स्वतःही करतात आणि आपल्या ज्या त्यांच्या तिथे आहेत महिला त्यांच्यासाठी त्या कापडी पिशव्या शिवण्याचा उद्योग त्या महिलांसुद्धा त्यांनी मिळवून दिला आहे. म्हणजे आपल्या हे लक्षात येत नाहीत उद्योग चालू आहेत की काही, म्हणजे हे लक्षात येत नसलं, मोठ्या प्रमाणावर जरी नसतील तरी पण त्या अगदी महिन्याला स्वतःच्या स्वकष्टाचे असे 5 ते 6 हजार रुपये मिळवू शकतात. आणि ह्याचा मला अभिमान वाटतो. या विनाताई असतील किंवा आमच्या एक दुसऱ्या महिला आहेत नीता मयेकर आमची, त्या प्लॅस्टिक मुक्तीसाठी आता आपण कणकवली शहराने कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर, तर त्या कागदी पिशव्या बनवतात आणि त्यांनी आपल्याकडे 2 महिलांना रोजगार दिलेला आहे. म्हणजे असं नाही की त्या स्वतः खूप पैसे त्यांच्याकडे आहेत असं नाही, पण स्वावलंबन, त्या स्वतःच्या स्वावलंबनातून त्यांनी आपल्या इतर दोघींना पण स्वावलंबी केलेला आहे. पण स्त्री ही आर्थिकदृष्ट्या प्रबळ असली म्हणजे ती सक्षम आहे असं म्हणजे असं आहे का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? स्त्री आर्थिकदृष्ट्या सबळ असली म्हणजे सक्षम आहे हे खरं आहे, पण ह्यासोबतच मी असं म्हणेन की स्त्री आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम नसली तरी संसाराच्या गाड्यामध्ये जो तिचा यजमान असतो तो घरात पगार आणून तिच्याच हातात देत असतो, त्यामुळे ती कुटुंबात सक्षम असते आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आणि सर्वच दृष्टीने. परंतु जेव्हा ती बाहेर जाते तेव्हा तिलाच कुठेतरी वाटत असतं अरे आपण कमवते असतो तर छान झालं असतं, म्हणून ती कुठेतरी असं गृहोद्योग म्हणा काही म्हणा काही मिळतं का बघत असते. कारण सगळ्या स्त्रियांना नोकऱ्या नाही आहेत, परंतु त्या बुद्धिवान आहेत आणि त्या आपल्या बुद्धीचा सुयोग्य असा गृहोद्योग करून वापर करतात. जसं आपल्याकडे आत्ता कणकवलीमध्ये एक परब म्हणून महिला आहेत ज्यांनी 1 नंबर शाळेमध्ये त्या जेवणाचा दुपारी मध्यान्ह जेवणासाठी त्या जात होत्या, तर त्यांनी आत्ता पूर्णान्न किचन म्हणून एक स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. त्या आणि सुमन कदम ह्या 2 महिलांनाही मिळून पूर्णान्न किचन म्हणजे जिथे तुम्हाला अन्न पूर्णान्न म्हणजे संपूर्ण अन्न जे रेडीमेड तुम्हाला पाहिजे ते त्यांच्याकडून तुमच्या घरपोच डिलेवरी तुम्हाला मिळेल अशा पद्धतीचं त्यांनी किचन सुरू केलेलं आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की कुठलीही महिला असो तिच्याकडे जर जिद्द असेल, चिकाटी असेल आणि पुन्हा तिच्याकडे काही करण्याची क्षमता असेल आणि त्या पद्धतीने राबण्याचे सुद्धा तिच्याकडे तिची मानसिकता असेल तर खरंच स्त्रिया कुठेच मागे पडणार नाहीत. जसं अजून एक मी उल्लेख करेन, साईकृपा बचत गट जो आहे इथे कणकवलीमध्ये जवळजवळ 2008 पासून तो कार्यरत आहे.
ह्या महिलासुद्धा सीझनल उद्योग, म्हणजे आता उन्हाळा चालू झाला तर मसाला, कुरड्या, पापड्या हा उद्योग, संक्रांतीमध्ये तिळाच्या लाडूचा उद्योग, किंवा पावसाळी सीझनमध्ये उपवासाचे जे पदार्थ श्रावणामध्ये येतात त्याचा उद्योग, म्हणजे सतत 12 महिने त्यांचा उद्योग चालू आहे. आणि ह्या क्षमा दीप नाईक म्हणून आहेत, बोबाटे म्हणून आहेत, निमणकर वहिनी म्हणून आहेत, ह्या महिला तिथे स्वतः राबतात, त्यांचाच बचत गट आहे, स्वतः राबतात आणि सीझनच्या वेळी इतर 4 महिलांना त्या रोजगारसुद्धा देतात. म्हणजे महिला खरंच स्वयंपूर्ण आहेत आणि त्यांच्याकडे जर आर्थिक क्षमता तिची असेल, नसेल तर ते आर्थिक क्षमता निर्माण करते आणि आर्थिक क्षमता आल्यानंतर आपल्यासोबत आणि 4 बायकांनासुद्धा काम देऊन तिचीसुद्धा कुठेतरी तिलासुद्धा पैशाचा सोर्स उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील राहते. तुमच्या ग्रुपमधल्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रकारचे प्रयत्न करता किंवा उपक्रम राबवता? आम्ही मगाशीच म्हटलं तसं, गृहोद्योगाचे अनेक प्रशिक्षण आपण महिलांना दिली, जसं की मेणबत्ती असेल, उटणं बनवणं असेल, कागदापासून खोके बनवणं असेल, किंवा कागदी लगद्यापासून वस्तू काही बनवणं असेल, किंवा हे जे पदार्थ आहेत लोणची, पापड, म्हणजे जे लोणचं जे दुर्मिळ आहे, माशाचं लोणचं, मटणाचं लोणचं हे दुर्मिळ आहे, किंवा माशांच्या माशापासून बनणारे अगदी बटाटे वडे, इडली, हे सुद्धा प्रशिक्षण आपण महिलांना दिलेलं आहे. जर एखाद्या महिलेने स्टॉल घातला बाजारपेठेत किंवा कुठे हायवेला आणि अशा पद्धतीचे जर तिने प्रॉडक्ट ठेवले आपले वेगळ्या पद्धतीचे, तर ती नक्कीच त्यामध्ये यशस्वी होऊ शकते. परंतु काही महिला आपल्याकडे अशा पद्धतीची लोणची, पापड किंवा काही करून त्याची विक्री करतात आणि नक्कीच आम्ही जी काही प्रशिक्षणं दिलेली आहेत त्या प्रशिक्षणाचा लाभ त्या महिलांनी घेतला असं मला वाटतं. निश्चितच. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा कसा हातभार लागतो, म्हणजे काय वाटतं आहे? हां, सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणाल तर मिळून साऱ्याजणी महिला मंच हा सामाजिक क्षेत्रामधूनच आम्ही एकत्र आलो आणि स्थापन झाला. मिळून साऱ्याजणीमधल्या महिला सगळ्याच विविध राजकीय पक्षातल्या आहेत, विविध वयोगटाच्या आहेत, विविध आर्थिक परिस्थितीतल्या आहेत, तरीसुद्धा त्या मंचच्या ठिकाणी एकत्र येताना किंवा तिथे एकत्र वावरताना मिळून साऱ्याजणी महिला मंच एक चांगल्या पद्धतीचा महिला मंच म्हणून त्याचं जिल्ह्यात, राज्यात, देशात नावलौकिक व्हावं अशा पद्धतीच्याच मानसिकतेने आम्ही तिथे सगळ्याजणी एकत्र येत असतो. तर सामाजिक असं म्हणाल तर आम्ही जेव्हा जेव्हा वर्षभरात काही कार्यक्रम घेत असतो त्या वर्षभरातल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि इतर महिलांसाठी सुद्धा काही कार्यक्रम घेत असतो. जसे की मानसोपचार तज्ज्ञ जे आहेत रुपेश ढुरी, त्यांचं आपण लेक्चर ठेवतो. डॉक्टर सुविनय दामले कुडाळ, ज्यांचं आयुर्वेदिक त्यांचं मार्गदर्शन असतं, आयुर्वेदिक उपचार, त्यांचं मार्गदर्शन ठेवतो. योग प्रशिक्षण आणि योगाभ्यास आणि आहार यावर आपण आजपर्यंत उमा चौगुले, डॉक्टर वसुधा मोरे यांचं मार्गदर्शन ठेवून शिबिर 4 दिवसांचं आयोजित केलेलं होतं. आम्ही वृक्षारोपण करत असतो. शिवाय जेव्हा जेव्हा कणकवली नगरपंचायतला जेव्हा जेव्हा असं आमच्या ग्रुपची आवश्यकता भासते आणि ते जेव्हा नगरपंचायत आम्हाला सांगते, तेव्हा तेव्हा नगरपंचायतला आम्ही आम्हाला शक्य असेल आणि आमच्यावर जी जबाबदारी दिलेली असेल ते आम्ही तिथे पार पाडत असतो. आणि दुसरं एक सामाजिक दृष्टीने असं म्हणाल की जेव्हा ब्लड डोनेट कॅम्प असतो किंवा महिलांसाठी आरोग्य शिबिरं असतात तेव्हा तेव्हा आम्ही त्या कुठलंही आरोग्य शिबिर असो तर त्या आरोग्य शिबिराचं प्रत्येक महिलेला समजलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्याचा प्रचार आणि प्रसार करतो. अजून एक केंद्रीय मनुष्यबळ विकास अंतर्गत अनुसूचित जाती आणि जनजाती महिलांसाठी प्रशिक्षणं असतात जी 2 दिवसाची असतात, ही प्रशिक्षणं आपण आजपर्यंत आयोजित केलेली आहेत. आपण जर बघितलं तर स्त्री पुरुष समानतेमध्ये कुठेतरी संस्कार हा घटकही समाविष्ट होत असतो, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, नक्कीच. संस्कार कुटुंबातूनच आपल्याला येत असतात, जे बॉर्न असतात किंवा आपल्याला कुटुंबातल्या व्यक्तींकडून दिले जातात आणि कधीकधी समाजातल्या व्यक्तींकडून सुद्धा आपल्याला संस्कार मिळत असतात. आपल्याकडे आता भारतीय संस्कृतीमध्ये जरी आपण असं म्हटलं की पुरुष प्रधान संस्कृती आहे, तरीसुद्धा स्त्रियांनासुद्धा सन्मानाचं स्थान
इथे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. कारण आपण जेव्हा जेव्हा पुराण कथा वाचतो, अनादिकालातील कथा आपल्याला सांगितल्या जातात, तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा असुर शक्तीचा उद्रेक झाला तेव्हा तेव्हा तिथे स्त्री शक्तीनेच त्या असुर शक्तीचा नाश केला, अशा पद्धतीच्या सगळीकडे पुराण कथा आपल्याला सांगितल्या जातात. त्यामुळे प्रत्येक पुरुषाच्या मनात स्त्रीबद्दल आदराची भावना असते. फक्त ती आदराची भावना आपण कशी जपून ठेवावी हे प्रत्येक स्त्रीने ठरवलं पाहिजे. निश्चितच. आपण जर बघितलं तर अजूनही काही ठिकाणी ग्रामीण भागात स्त्रिया मागे आहेत, अजूनही त्या सक्षम झालेल्या नाही आहेत. तर तुम्हाला जर पुढे जाऊन संधी मिळाली तर तुम्ही काय प्रयत्न कराल? नक्कीच नक्कीच. ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी मी एवढंच सांगेन की खरंच त्या कुठेच कमी नसतात, कारण त्या शेती करतात, पुरुषांच्या बरोबरीने शेतात काम करतात, पुरुषांच्या बरोबरीने जी पाळीव जनावरं आहेत, गाई म्हशी, ते उद्योग, त्यांचं दूध काढणं किंवा त्यांचं राखण करणं हे पुरुषांच्या बरोबरीने तिथल्या महिलासुद्धा करत असतात. फक्त त्यांच्याकडे जी आर्थिक समृद्धी जी शहरी महिलांमध्ये असते ती त्यांच्याकडे नसते, कारण तिथल्या पुरुषाकडे सुद्धा तेवढी आर्थिक त्याची परिस्थिती नसते. पण त्याही परिस्थितीत जर आपण म्हटलं तर ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी मी आत्ता आपण बचत गटाच्या माध्यमातून बघतो की बऱ्याच ग्रामीण भागातल्या स्त्रियासुद्धा काहीतरी बनवून बाहेर येतात किंवा त्यांचे स्टॉल लागतात. तर मी जेव्हा मला अशी संधी मिळेल ग्रामीण भागातल्या महिलांसाठी तेव्हा मी मोठी त्यांच्यासाठी तिथे प्रशिक्षण एक अती कारण अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. जेव्हा त्या महिलांमध्ये अवेअरनेस निर्माण होईल कुठलीही गोष्ट असू देत म्हणजे स्वच्छता असू देत, समृद्धी असू देत किंवा काही, तर तो अवेअरनेस निर्माण होण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीचं प्रशिक्षण प्रत्येक माणसाला मिळणं आवश्यक असतं. जसं चालणं बोलणं ह्यासाठी प्रशिक्षणसुद्धा असतं, म्हणजे त्यामुळे ते एक त्यांचं वेगळं इम्प्रेशन पडतं. म्हणून ह्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी मी उद्योगांच्या बाबतीत, लघु उद्योगांच्या बाबतीत, गृहोद्योगांच्या बाबतीत मला संधी मिळाली किंवा मला तेवढ्या पद्धतीचं आर्थिक बॅकिंग मिळालं तर मी ह्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी नक्कीच प्रशिक्षणं, वेगळी प्रशिक्षणं आयोजित करीन, त्या भागात जाईन आणि तिने ते प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यातल्या काही महिला तरी पुढे जाव्यात यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. निश्चितच. आमच्या चॅनलमार्फत तुम्ही समाजातील स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही काय संदेश द्याल? मी इथे प्रथमतः हे आवर्जून उल्लेख करेन की मी जेव्हा समाजात एक नीलम सावंत किंवा मधुरा पालव या व्यतिरिक्त मी एक समाजात जिल्हा परिषद मेंबर म्हणून ओळखले जाऊ लागले ते आदरणीय संदेशभाई पारकर यांच्यामुळेच. तेव्हा जेव्हा आपण समाजात लोकांमध्ये अननोन असतो म्हणजे कोणीच आपल्याला ओळखत नसतं ठराविक लोकांपलीकडे आणि मग आपल्याला बरीच लोक ओळखू लागतात तेव्हा कोणतरी पाठीमागे आपला गॉडफादर असावा लागतो. हा गॉडफादर म्हणजे आमचे संदेशभाई पारकर. त्यांच्यामुळे मी समाजात ओळखले जाऊ लागले. पण मी असंही म्हणेन की त्यावेळी आपण त्या संधीचं सोनं पण केलं पाहिजे. जेव्हा संदेशभाईंनी आम्हाला संधी दिली त्यानंतर आम्ही समाजासमोर आलो, पण त्याच ताकदीने त्यांनी आम्हाला इतर ताकदसुद्धा दिली की तुम्ही इथे उभ्या राहा, तुम्ही हे करा, तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्हाला पूर्णपणे त्याचा पाठिंबा माझा आहे, अशा पद्धतीचा एक गॉडफादर मला म्हणजे संदेशभाई मिळाल्यामुळे आत्तापर्यंत 15 वर्ष आम्ही सक्षमपणे मिळून सार्वजनिक महिला मंच एकत्र वावरतो आहोत. तर स्त्री आणि पुरुषांना मी असं हे देईन की जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते, मग संधी कधीही मुंगीच्या पावलाने येत असते आणि हत्तीच्या पावलाने जात असते, म्हणून संधी तुम्ही घ्या आणि त्या संधीचं छोटी असेल संधी मोठी असेल त्याचं सोनं कसं करता येईल ह्याच्यासाठी नक्कीच विचार करा आणि त्या पद्धतीने पावलं टाका. आणि जग फार आता जवळ आलेलं आहे, छोटं झालेलं आहे, इंटरनेट असेल, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, तुमच्यासारखे अनेक असे लोक आहेत की जे आमच्यासारख्या लोकांना सगळ्या समाजासमोर आणू इच्छितात. अशा लोकांसोबत राहणं आणि हे सगळं जर तुम्ही केलात तर खरंच नक्कीच सगळीकडे तुमचे जे तुम्ही काम करता किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने अपेक्षित आहे समाजाकडून काही
ते पूर्णच तुमचं त्या गोष्टीला, म्हणजे ते सगळं समाधान तुम्हाला मिळेल, काम केलेल्याचं समाधान मिळेल. आणि प्रत्येक महिलेने समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, प्रत्येक पुरुषाने त्या महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि स्त्री पुरुष समानता फार लांब नाही आहे, फक्त आपण त्याचा पॉझिटिव्हरित्या मनात आणलं की स्त्री पुरुष समानता आहे तर आहे. आणि जसं की आपण प्रत्येक ठिकाणी बघतो, शेतात वावरणारा मजूर असेल तर त्याची शेतकरीण बायकोसुद्धा शेतात वावरत असते, तर ह्याचा आपण कधीच उल्लेख करत नाही. आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की स्त्रिया कुठेतरी अबला आहेत, पण ती जेव्हा शेतात वावरत असते तेव्हा ती सबलाच असते. आणि म्हणून त्या स्त्रीलासुद्धा माझा सलाम, आणि ज्या उच्च पदावर आहेत त्या स्त्रीलासुद्धा सलाम. आणि खरंच आपण असं कुठेच, प्रत्येक स्त्रीने आपण स्वतःलाच दुय्यम नाही लेखायचं, तर आपणसुद्धा आहोत. आणि असं जर तुम्ही प्रत्येक वेळेला म्हटलात तर तुमच्या बरोबरच्या इतर भगिनीलासुद्धा तसंच वावरण्याची संधी मिळेल. निश्चितच तुम्ही इकडे येऊन आमच्याशी संवाद साधलात, खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खरंच सगळ्या स्त्रियांसाठी एक प्रेरणादायी आहात. तर आत्ता आपल्यासोबत होत्या मिळून साऱ्याजणी ग्रुपच्या संचालिका नीलम पालव सावंत. तर खरंच ह्या हा नावाप्रमाणेच हा ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये सगळ्या महिला नावाप्रमाणेच उपक्रम राबवत असतात आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांना इथल्या महिलांकडून मिळतो आहे. राजा दळवींसह गौरी सावंत, कोकण नऊ, सिंधुदुर्ग.